नमस्कार महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, आले का मंडळी? आ गए क्या मास्टरजी? आ गए क्या? छा गए क्या? महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, आवाज येतोय बुलंद आवाज. येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेला महत्त्वपूर्ण किंवा मार्क देणारा टॉपिक, या टॉपिकवर जनरली जोड्या लावा असं विचारलं जातं. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प. ओके, क्रॅक MPSC एक्झाम विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, दॅट इज अनअकॅडमी. उद्या आणि परवा म्हणजे 22 ऑक्टोबरला हे लेक्चर रेकॉर्ड होत आहे, लाईव्ह आहे. 23 ऑक्टोबर सकाळी 10 आणि 24 ऑक्टोबर सकाळी 10 अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर एक टेस्ट सिरीज आहे, तर तुम्हाला ती द्यायची आहे. स्कॉलरशिप टेस्ट सिरीज निश्चितच तुम्ही द्या, फ्री आहे. यस, सोबतच करू का सुरुवात? महाराष्ट्र, महाराष्ट्रात कोणी मला सांगू शकते का महान असं राष्ट्र? महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य. ओके, सो एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत कोणी मला सांगू शकते का? पटकने सांगा कमेंट बॉक्समध्ये, कारण तुम्हाला जास्त बोलायचं आहे, मी कमी बोलणार आहे. यस यस मुलाने जी, परफेक्ट, जीतेंगे भाई जीतेंगे, क्या बात है शिंदे जी. और बचेंगे तो और भी लड़ेंगे, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. क्योंकि तुम आन हो अपने भारत की, तुम शान हो अपने भारत की. जय भारत, जय भारत बोलो, जय बोलो हिंदुस्तान. मंडळी, व्याघ्र प्रकल्प किती आहे महाराष्ट्रात? वा 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 वा. आणि अभयारण्य? अभयारण्य आहे 50. यस, क्या बात है जी, क्या बात है. यस, आ गए सब, कर दू धामधूम शुरू. कोणाचा एक मार्ग पक्काच आहे या टॉपिक नंतर. यस, 50वं अभयारण्य कोणतं आहे कोणी मला सांगू शकते का? व्हेरी गुड अमोलजी, 50वं अभयारण्य कान्हडगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? 50वं अभयारण्य, थोराजी नमस्ते. कान्हडगाव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात? व्हेरी गुड, व्हेरी गुड, चंद्रपूर जिल्ह्यात आहे. 10 संरक्षित क्षेत्र, म्हणजे आधी 4 होते, अजून 10 वाढवण्यात आले महाराष्ट्रात. त्याच्यासोबत एक अभयारण्यसुद्धा वाढवण्यात आलं चंद्रपूर जिल्ह्यात, दॅट इज कान्हडगाव. म्हणजे येणाऱ्या परीक्षेला हे विचारू शकतात, बरोबर आहे. महाराष्ट्र महान असं राष्ट्र, महाराष्ट्राचा हा प्रादेशिक, महाराष्ट्राचा हा प्रादेशिक असा नकाशा तुमच्या समोर दिसतो आहे. महाराष्ट्राचा प्रादेशिक नकाशा आणि महाराष्ट्रातील अभयारण्य, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानं हे करत असताना जर त्या त्या प्रादेशिक विभागानुसार तुम्ही त्याचा अभ्यास लक्षात ठेवला तर मला वाटतं सर्वात सोपी जातं, बरोबर आहे का? मग प्रादेशिक विभाग नागपूर, नागपूरमधून 1981-82 वेगळा झालेला अमरावती, मराठवाडा, नाशिक, पुणे आणि कोकण असे 6 प्रादेशिक विभागात महाराष्ट्र विभागलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्रीसुद्धा जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतात तेव्हा प्रशासकीय विभागानुसार ते यांच्याकडे बघत असतात. ज्याप्रमाणे भारताचे पंतप्रधान साहेब भारताचं कडे लक्ष देत असताना 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, म्हणजे डिवायडेशन ऑफ, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उद्याचा भावी अधिकारी सुद्धा यांनी सुद्धा याच अँगलनी महाराष्ट्राकडे बघितलं पाहिजे. 36 जिल्हे
असा अभ्यास न करता 6 प्रशासकीय विभाग म्हणजेच महाराष्ट्राला त्या याच्यामध्ये तुम्ही डिवाईड करता आलं पाहिजे. परफेक्ट आहे. मग डिवाईड झाल्यावर त्या त्या प्रशासकीय विभागात कोणकोणते जिल्हे आहेत असं एक लेक्चर याच्या आधी झालेलं आहे. सो मग त्या त्या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यानुसार आपण काय करायचं, मग त्या त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते व्याघ्र प्रकल्प, कोणकोणते अभयारण्य, कोणकोणते राष्ट्रीय उद्यानं आहे हे सहज लक्षात ठेवलं पाहिजे. हे लेक्चर पुढच्या काही तासात किंवा अर्ध्या पाऊण तासात तुम्हाला महाराष्ट्रातले सर्व अभयारण्य, सर्व व्याघ्र प्रकल्प आणि सर्व राष्ट्रीय उद्यानं लक्षात ठेवण्यास मदत करतील. ओके, आता आपण महाराष्ट्र महानसर राष्ट्र यात राष्ट्रीय उद्यान बघू. तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकूण 6 राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे. पटापट कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की नवेगाव राष्ट्रीय उद्यान जिल्हा कोणता. नवेगाव राष्ट्रीय, तुम्ही जितक्या लवकर कमेंट बॉक्समध्ये लिहिणार तितक्या लवकर लेक्चर पुढे जाईल, कारण राष्ट्रीय उद्यानानंतर व्याघ्र प्रकल्प आणि मग अभयारण्य हा असा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. क्या बात है, व्हेरी गुड क्वेश्चन आहे के जी, जगताप जी, चौहान जी. नवेगाव राष्ट्रीय उद्यान जिल्हा गोंदिया. वा वा वा, मौज कर दी मौज कर दी. नंतर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ताडोबा राष्ट्रीय उद्यान जिल्हा कोणता, कोणी मला सांगू शकतं का? लाईक आणि शेअर करून टाका मंडळी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत लेक्चर शेअर करा, लाईक करा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान जिल्हा, यस, ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे, काळजी नका करू. चंद्रपूर, वा 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 वा, प्रतीक दनवत, गव्हाणेजी, प्रथमेश शिंदेजी. नंतर आहे पेंच राष्ट्रीय उद्यान. पेंच राष्ट्रीय उद्यान जिल्हा कोणता, क्या बात है, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर. यस यस, निखिल दहरवाल तायडेजी, कृषी कन्या मानसीजी, गौतम जियांको सिंग. म्हणजे 6 पैकी 3 राष्ट्रीय उद्यान नागपूर प्रशासकीय विभागात आहेत. विधान चुकी बरोबर, ऑल इन वन. सुशील जी, झेलके जी, गोसावी जी, गुगामल राष्ट्रीय उद्यान जिल्हा कोणता. गुगामल राष्ट्रीय उद्यान जिल्हा कोणता मंडळी, राईट राईट राईट, अमरावती. वा वा वा, मौज करती. याच्यानंतर अजून 2 राष्ट्रीय उद्यान आहेत जे पश्चिम महाराष्ट्राच्या साईडला येतात. कोकणमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क बोरीवली, जे मुंबई उपनगर आणि ठाणे या 2 जिल्ह्यांना येतं. यस, मयूर काय टेन्शन नको घेऊ, जीत अपनी होगी. यस, मयूर सुपडे. यस, हे महाराष्ट्रातील सर्वात लहान आहे आकाराने. ओके, तर पुढचं आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. चांदोली राष्ट्रीय उद्यान जिल्हा कोणता. वा वा वा, सांगली मुख्यालय, व्हेरी गुड मनोजी. चांदोली राष्ट्रीय उद्यान रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यांमध्ये आहे, परंतु त्याचं मुख्यालय सांगलीला आहे. क्या बात क्या बात मंडळी. कोणाला स्क्रीनशॉट लागत असेल तर घेऊन घ्या. पटकन आपण जाणार आहे व्याघ्र प्रकल्पावर. 6 राष्ट्रीय उद्यानापैकी 4 राष्ट्रीय उद्यान हे एकट्या विदर्भात आहेत. 6 राष्ट्रीय उद्यानापैकी 3 राष्ट्रीय उद्यान हे एकट्या नागपूर प्रशासकीय विभागात आहे. बरोबर आहे, चालते. मग पुढचा बघा मराठी, काही बॅचेस आहेत अन अकॅडमीवर. 18 ऑक्टोंबरला PSI STI साठी डिपार्टमेंटलची एक बॅच लॉन्च झाली आहे. 20 ऑक्टोंबरला यशाची किल्ली PSI STI सुप्री आणि मेन्सची एक बॅच लॉन्च झालेली आहे. सोबतच रणांगण ही बॅच 27 ऑक्टोंबरपासून लॉन्च होते.
निश्चितच ह्या सर्व बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. सोबत पुढचं आहे या, ओके, पुढचं आहे बघा महाराष्ट्रात. आपण बघूया आता व्याघ्र प्रकल्प. मी सचिन वारुळकर अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. माझ्याकडून जिओग्राफी, बुद्धिमत्ता, अंकगणित आणि सर्व विषय शिकण्यासाठी अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून तुम्ही माझ्यासोबत अभ्यास करू शकता. 25-26 तारखेच्या आसपास जिओग्राफीची एक बॅच माझी प्लसमध्ये लॉन्च होते. बुद्धिमत्ता अंकगणितची ऑलरेडी एक बॅच 2 दिवस आधी लॉन्च झालेली आहे. व्याघ्र प्रकल्पाकडे जाऊया. 1973 पासून भारतात प्रोजेक्ट टायगर व्याघ्र प्रकल्प हे झाले, सुरू झालं. जिम कार्बेट हे भारतातील पहिलं व्याघ्र प्रकल्प होतं. त्याचबरोबर आज रोजीपर्यंत महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. 1-2 मिनिटात पूर्णच्या पूर्ण व्याघ्र प्रकल्प आपण बघूया. मला तुम्ही सांगा, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जिल्हा कोणता? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जिल्हा, पटकनी जे कोणी हे लेक्चर बघत आहेत. यस, परफेक्ट, गोंदिया जिल्हा. यातलं नवेगाव नावाने म्हटलं तर राष्ट्रीय उद्यान आणि नवेगावला नागझिरा जेव्हा लागतं तेव्हा अभयारण्य. क्या बात आहे. पुढे आहे ताडोबा अंधारी. फक्त ताडोबाचा विचार होतो तेव्हा राष्ट्रीय उद्यान, आणि ताडोबा आणि अंधारी हे जेव्हा दोन्ही लागतात तेव्हा होतं राष्ट्र व्याघ्र प्रकल्प. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सर्वांनाच माहिती आहे. चंद्रपूर, परफेक्ट जी, परफेक्ट. क्योंकि कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. सोप्यात सोपी पद्धतीने डिजिटल सर्व वापरून आपण करतोय अभ्यास. पुढचा व्याघ्र प्रकल्प आहे पेंच. मला सांगा, पेंच व्याघ्र प्रकल्प जिल्हा कोणता? महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने पेंच हा एक ऊर्जा प्रकल्पसुद्धा आहे. नागपूर हा जिल्हा, परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. नागपूर जिल्हा पेंच व्याघ्र प्रकल्प. सोबतच गुगामल मेळघाट, किंवा मेळघाट जरी म्हटलं तर चालतं, मेळघाट व्याघ्र प्रकल्प जिल्हा अमरावती. आणि आणखी एक आहे बोर व्याघ्र प्रकल्प. बोर व्याघ्र प्रकल्पाचा जिल्हा कोणी मला सांगू शकतो का? यस, मेळघाट अमरावती बोर व्याघ्र प्रकल्पाचा जिल्हा कोणी मला सांगू शकतं? यस, वर्धा. म्हणजे 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 व्याघ्र प्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. त्यातले 4 व्याघ्र प्रकल्प हे नागपूर प्रशासकीय विभागात आहे. प्रशासकीय विभागानुसार भूगोलाचा अभ्यास ही नवीन टेक्निक आपण आणली आहे. नो पुस्तक ओनली मस्तक, जे कधीच कोणासमोर नतमस्तक होणार नाही. गठ्ठा पुस्तक वाचायची आता गरज नाही. फक्त असे लेक्चर करा, जय हिंद जय स्वच्छ भारत. पुढचा व्याघ्र प्रकल्प आहे सह्याद्री. ज्या ठिकाणी आपण चांदोली अभयारण्य बघितला त्या 4 जिल्ह्यांना मिळून, म्हणजेच रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि परत रत्नागिरी, म्हणजे ह्या 4 जिल्ह्यांना मिळून आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. एकदा रिव्हिजन करू 2 मिनिटात सर्व व्याघ्र प्रकल्पाची. नवेगाव नागझिरा गोंदिया जिल्ह्यात, ताडोबा अंधारी चंद्रपूर जिल्ह्यात, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यात, गुगामल मेळघाट किंवा मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्हा, म्हणजे 5 विदर्भात झाले. आणि 1 आहे सह्याद्री जो आहे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4ही मध्ये. या प्रकारे होते महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प. निश्चितच जर तुम्हाला आवडलं तर अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून मला तिथं फॉलो करा, किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण तुम्हाला हे दिलेलं आहे अनअकॅडमीची लिंक. आणि फ्रीमध्ये पण भरपूर सारे लेक्चर असतात, सकाळी 9, दुपारी 4, रात्री 8 आणि 10 या 4 वेळेस अनअकॅडमीच्या ॲपमध्ये फ्री लेक्चर असतात. तर निश्चितच ते फ्री लेक्चरसुद्धा तुम्ही करू शकता. अंकगणित, बुद्धिमत्ता, जिओग्राफी, रॅपिड फायर अशा प्रश्नांना घेऊन आपण तिथं येत असतो. तर निश्चितच तुम्ही फॉलो करा मंडळी. सोबतच जाऊया आता पुढच्या टॉपिककडे, महाराष्ट्रातील अभयारण्य. मगा बघितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 50 अभयारण्य आहे. आत्तापर्यंत 3 अभयारण्य महाराष्ट्र 49 अभयारण्य होते, पण आता 50वं अभयारण्य म्हणजेच
कान्हळगाव चंद्रपूरमधलं. आता आपण प्रशासकीय विभागानुसार महाराष्ट्रातील अभयारण्य बघू. त्यातला नागपूर प्रशासकीय विभाग आपण घेतला आहे. हे लेक्चर शेवटपर्यंत जर बघितलं तर मी आज पूर्ण 36 जिल्ह्यातील अभयारण्य तुमच्या समोर आणणार आहे. नागपूर प्रशासकीय विभागानंतर लगेच अमरावती घेऊ, मग नाशिक, मराठवाडा, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग आणि कोकण. ओके, आणि नंतर काही प्रश्न राहतील, बघू किती लोक त्या प्रश्नाला सॉल्व करतात. यस, जाऊया. बघा, हा नागपूर प्रशासकीय विभाग ज्याच्यामध्ये एकूण अभयारण्य जिल्हे आहे नागपूर, वर्धा, चंद्रपूर. चंद्रपूरमधून जिल्हा विभाजन झालेलं गडचिरोली, तर भंडारा, भंडाऱ्यामधून विभाजन झालेलं गोंदिया. चंद्रपूरमधून गडचिरोलीचं जे जिल्हा विभाजन आहे ते 1982 ला, तर भंडाऱ्यातून गोंदियाचं जिल्हा विभाजन आहे ते 1999 ला. सहज सोबत ही माहिती देतोय कारण एकाच अभ्यासात दुसरा अभ्यास. मनोजजी थँक यू जी. यस, ब्रँड इज ब्रँड, SW मेथड अभ्यासाची. बघा मंडळी, एक एक नाव देतो अभयारण्याचे, तुम्ही नाव सांगायचे आहे. नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प बघितला आपण. नागझिरा, नया नागझिरा हे दोन अभयारण्यसुद्धा आहे. मग नागझिरा आणि नया नागझिरा मला सांगा तुम्ही कोणता जिल्हा, पटापट. नागझिरा आणि नया नागझिरा अभयारण्य जिल्हा कोणता? क्या बात है, गोंदिया. पुढे आहे चपराळा अभयारण्य, जिल्हा कोणता? PDF टेलिग्रामला मिळेल, काही काळजी नका करू. तसं याच्यावर जिओग्राफीला उद्या दुपारी 4 वाजता एक सुंदर लेक्चर पण घेऊन घेऊ. चपराळा अभयारण्य जिल्हा कोणता? DKK, नमस्कार नमस्कार. यस, रोज 9 वाजता आणि प्रयत्न करतो या लेक्चरनंतर लगेच किंवा मग उद्या दिवसभरात 3-4 बुद्धिमत्ताचे लेक्चर घ्यायचे आहे. चपराळा, गडचिरोली. मग अजून एक आहे भामरागड. भामरागड अभयारण्य जिल्हा सांगा कोणता आहे? क्या बात है, क्या बात है, जोरदार अभ्यास होतोय, घरी बसल्यासारखं फील होत आहे. भामरागड सुद्धा गडचिरोली, बर. मग प्राणहिता सांगा बरं कोणता जिल्हा, प्राणहिता अभयारण्य. चपराळा, भामरागड आणि प्राणहिता, तिघेच्या तिघी गडचिरोली. ए जबरदस्त. यस, तुम आन हो अपने भारत की, तुम शान हो अपने भारत की, जय भारत, जय भारत बोलो, जय बोलो हिंदुस्तान की. पुढे प्राणहिता नावाची नदी सुद्धा आहे. वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा ह्या 3 नद्या मिळून प्राणहिता नदी आहे. प्राणहिता नदी गडचिरोलीच्या या बॉर्डरला तेलंगणासोबत हे करते आणि त्याच नदीच्या आसपास महाराष्ट्रात एक अभयारण्य डिक्लेअर केलं आहे, दॅट इज गडचिरोली. ओके, पुढचं अभयारण्य अंधारी. अंधारी अभयारण्य चंद्रपूर आणि यातच 50वं आहे कान्हळगाव. ओके, 50वे लेटेस्ट. पुढे बघा, आणखी एक अभयारण्य उमरेड करंडा. उमरेड करंडा अभयारण्य जिल्हा कोणता? उमरेड करंडा अभयारण्य जिल्हा कोणता? व्हेरी गुड निखिल, प्राचीजी, यामेशजी, संजय भाऊ साबळे, अस्वलेजी. उमरेड करंडा नागपूर, बरं. पुढचा अभयारण्य आहे मानसिंग देव. मानसिंग देव अभयारण्य जिल्हा कोणता? पटापट कमेंट बॉक्समध्ये. किती लोकांना पूर्ण अभयारण्य करायचे आहे महाराष्ट्रातले, आजच बने रहो, बस आजच करून टाको. मानसिंग देव सुद्धा नागपूर, बरं ठीक आहे.
मग पुढे एक अभयारण्य आहे कोका. कोका अभयारण्य जिल्हा कोणता? वा वा वा. आनंदजी मुंडे, आनंदजी काय म्हणता? नमस्ते नमस्ते. कोका भंडारा याच ठिकाणी पेंच नावाचं पण अभयारण्य आहे. मग बोर अभयारण्य सांगून द्या, पहिला बोर अभयारण्य सांगून द्या. वर्धा. वा वा वा. आणि सोबतच पेंच म्हणून पण आहे, दॅट इज नागपूर. असे तीन तीन सहा, तीन नऊन एक दहा, असे 10 अभयारण्य आहेत. ओके, नागपूर प्रशासकीय विभागात. आता येत्या 23-24 तारखेपासून, 23 तर नाही बाबा, 23 उद्याच आहे, 26-27 तारखेपासून ज्योग्राफीची एक माझी बॅच लॉन्च होते आहे. ज्योग्राफी ऑफ वर्ल्ड, ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र, ज्योग्राफी ऑफ इंडिया, राज्यसेवा आणि संयुक्तला मद्देनजर रखते हुए. ज्यांनाही ॲडमिशन घ्यायची आहे, किमान 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन तरी तुम्ही घेऊ शकता ॲडमिशनला, किंवा लॉंग टर्म 24 महिने. तर SW Live हा कोड आहे, हा कोड वापरून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ओके, लगेच जाऊ आपण अभयारण्यांकडे, है ना? यस. महाराष्ट्रातील अभयारण्य आणि पुढचा प्रशासकीय विभाग आहे, प्रशासकीय विभागानुसार पुढचा प्रशासकीय विभाग अमरावती. नागपूर प्रशासकीय विभागातून एक नवीन प्रशासकीय विभाग निर्माण झाला 1981-82 ला. पुणे प्रशासकीय विभागातून ज्याप्रमाणे नाशिक प्रशासकीय विभाग वेगळा होतो, नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर, नंतर धुळेतून नंदुरबार 1998 ला, त्याचप्रमाणे नागपूर प्रशासकीय विभागातून एक नवीन प्रशासकीय विभाग निर्माण होतो, दॅट इज अमरावती. वर्धा नदी, पैनगंगा नदी आणि उत्तरेला तापी नदी, या 3. बरं, हे ह्या टॉपिकशी रिलेटेड काही माहिती सांगताना एक्स्ट्रा बळबळ करतो, ही बळबळ कामाची आहे का नाही आहे? बरोबर आहे का? ओ संदीप भाऊ, त्या प्रश्नांबद्दल काय सांगायचं आता? 12 प्रश्न आले आपले 15 पैकी भूगोल आला, आणि बुद्धिमत्ता 15 पैकी 12 प्रश्न आपल्या आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पहिले माझे काही जुने लेक्चर बघा, आणि प्रश्नाला बघा, पेपरला बघा, किंवा आत्ता माझ्यावर विश्वास ठेवून अभ्यास करा आणि येणाऱ्या पेपरला बघा, फॉर्म भरून टाका आता. यस, बरोबर. मग आपण जाऊया अमरावती प्रशासकीय विभागाकडे. अमरावती प्रशासकीय विभाग साधारणतः अमरावती, अकोला, यवतमाळ आणि अकोल्यामधून बुलढाणा आणि अकोल्यामधून वेगळा झालेला वाशिम असे जिल्हे असलेला हा प्रशासकीय विभाग है ना. आता प्रयत्न करतो की ग्रामीण शेतकरी, कष्टकरी, होतकरू, कुटुंबातील विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहे. हा व्हिडिओ बघताना मी सर्वांना एक विनंती करेल की बाबा, अनअकॅडमीची ॲप डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच ती ॲपची लिंक आहे, तिथंच मला फॉलो करा. आणि माझ्या सकाळी 9, दुपारी 4, रात्री 8 असे फ्री लेक्चर असतात, किमान फ्री लेक्चर तरी करा. त्यामुळे आणि फ्री म्हणजे हे पण लेक्चर फ्री आहे असं नाही, तुम्ही तुमच्या आयुष्याचा वेळ मला देत आहे, म्हणून ह्या लेक्चरची क्वालिटी पण मी तेवढीच ठेवलेली आहे. कारण तुम आन हो अपने भारत की, तुम शान हो अपने भारत की, जय भारत बोलो, जय बोलो हिंदुस्तान की. मनोज जी, थँक यू जी. यस, आपली स्टाईल एकदम साधी सुधी आहे, रॉयल आणि रोकटोक कारभार आहे. पहिलं अभयारण्य आहे वान. मला सांगा, वान अभयारण्य कोणता जिल्हा? किती लोकांनी लेक्चरला अजून लाईक केलेलं नाही आहे? आदित्यजी उपारे, स्वागत आहे आदित्य. पटपट लाईक करून द्या, शेअर करून द्या. वान अभयारण्य अमरावती, क्या बात, जबरदस्त. पुढे आहे मग ढाकणे कोलखास, किंवा ढाकणा कोलखास अभयारण्य. ढाकणा कोलखास अभयारण्य जिल्हा कोणता? विनोद भाऊ भुजबळ, स्वागत आहे विनोद जी.
असा अभ्यास कधीच केला नाही. ओके दिनेश जी, आता काळजी नका करू, अब हम है साथ, तो डरने की क्या बात. ढाकणे खोल का अभयारण्य हा सुद्धा अमरावती. वा वा वा. पुढे अजून एक आहे अंबा बारवा. अंबा बारवा अभयारण्य, अंबा बारवा अभयारण्य हे सगळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे येतात. अंबा बारवा अभयारण्य सांगा. यास बुलढाणा जिल्हा, मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा. व्हेरी गुड. तुरंतकर जी काय म्हणता, अभ्यास कसा चालू आहे? यस नांदेश्वर जी, थँक्यू जी. मॅप रिडिंगवर, आणि आता आपण अन अकॅडमीच्या ॲपमध्ये मॅप रिडिंग सुरू करतोय लवकरच, उद्या परवापासून. यस. आंबा बारवानंतर अजून एक अभयारण्य आहे ज्ञानगंगा. ज्ञानगंगा अभयारण्य जिल्हा कोणता? आनंदजी मुंडे. मंडळी किती लोकांनी अजून हे लेक्चर मित्र परिवारापर्यंत शेअर केलं नाही, शेअर करून द्या. ओके, ज्ञानगंगा सुद्धा अमरावती. ज्ञानगंगा ओके बुलढाणा. नंतर आहे लोणार. लोणार अभयारण्य आय होप की सगळ्यांनाच माहिती आहे लोणार अभयारण्य. लोणार हे जागतिक पाणथळ मध्ये पण आहे. लोणार सुद्धा बुलढाणा. वा वा. मग नरनाळा अभयारण्य जिल्हा कोणता? व्हेरी गुड एम एस जी. नरनाळा अभयारण्य, नरनाळा नावाचा किल्ला सुद्धा अकोला जिल्ह्यातच आहे. यस अकोला नरनाळा. नंतर येतं तुमच्याकडे कारंजा सोहोळ. कारंजा सोहोळ अभयारण्य जिल्हा कोणता? पटापट सांगा. अजून खूप बाकी आहे. अभी तो नापी है मुठ्ठी भर जमी हमने, अभी पूरा महाराष्ट्र के अभयारण्य बाकी है. दोन चार अभयारण्य से क्यों यस डगर रहे हो. कारंजा सोहळ अमरावती. यस. पुढे एक अभयारण्य अजून आहे काटेपूर्णा अभयारण्य जिल्हा कोणता? यस परफेक्ट. पुढे जाऊया आपण. पैनगंगा अभयारण्य जिल्हा कोणता आहे? तसं तर पैनगंगा नदीचा उगम हा बुलढाणा जिल्ह्यात होतो. पैनगंगा नदीवर यवतमाळ आणि नांदेडच्या बॉर्डरवर सहस्त्रकुंड नावाचा धबधबा आहे, तो नांदेड जिल्ह्यात काउंट होतो. परंतु पैनगंगा नावाचा अभयारण्य जिल्हा कोणता? ओके ठाकरेजी, काळजी नका करू तुम्ही, अभ्यासावर फोकस करा. क्लास 4 आरोग्य सेवक यवतमाळ. नंतर अजून एक आहे इसापूर अभयारण्य जिल्हा कोणता? मंडळी असाच अभ्यास, अशाच नोट्स आणू का? महाराष्ट्रातल्या नगरपालिकेला घेऊन, महाराष्ट्रातले GITI प्रमुख शहरं, महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीज. यस तुम्ही सांगा. इसापूरसुद्धा यवतमाळ. आणि अजून एक आहे टिपेश्वर अभयारण्य, याचा जिल्हा कोणता आहे? यस हाकेजी नांदेड कुठं आलं. यस यस आतिशजी कांबळे, शुभम राठोड यवतमाळ.
हे होते अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्य. इथे एक गोष्ट लक्षात घ्या मंडळी, वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या. बुलढाणा या जिल्ह्यात 3 अभयारण्य आहे, अंबाबारवा, ज्ञानगंगा आणि लोणार. तर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा 3 अभयारण्य आहे, पैनगंगा, इसापूर आणि टिपेश्वर. अमरावतीमध्ये 2, वान आणि ढाकणे खोलकास. अकोल्यामध्ये 1, दॅट इज नरनाळा. तर वाशिममध्ये 2, कारंजा सोहोळ आणि काटेपूर्णा. आता जवळजवळ नद्यांचीच नावं आहे, वान नदी आहे, काटेपूर्णा आहे, पैनगंगा आहे, लोणार हे सरोवर आहे. तर अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अभयारण्य आहे. विधान चूक की बरोबर भावेजी? थँक यू जी. ऑलिम्पिक शिकवाना, नक्कीच आनंदजी प्रयत्न करू. अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अभयारण्य आहे. विधान चूक की बरोबर? अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनुक्रमे 3-3 अभयारण्य आहे. विधान चूक की बरोबर? वा वा वा. जायचं मग पुढच्या प्रशासकीय विभागाला. कोण कोण तयार आहे की बोर झाले? बोर झाले असाल तर उद्या घेऊ आपण कोणतं इथं, म्हणजे उद्या परीक्षा आपली की रविवारी आहे. महाराष्ट्रातील अभयारण्य प्रशासकीय विभागानुसार पुढचा प्रशासकीय विभाग आहे नाशिक. क्या बात क्या बात. हाताचे वारे जास्त, म्हणजे हात वारे मला जास्त करायला नाही सांगितले, लिहायला पण नाही सांगितलं आहे डॉक्टर साहेबांनी, म्हणून मी लिहत नाही आहे, नाहीतर मी लिहिलं असतं मंडळी. ओके यस. अवॉर्डवरती लेक्चर घ्यायचं. बरं बरं मराठी माणूस. यस बाळासाहेब जी काय म्हणता? यस. नाशिक प्रशासकीय विभागात बघूया आता कोणकोणते अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात नर्मदा, तापी आणि गोदावरी नद्या ज्या प्रशासकीय विभागातून वाहतात तो प्रशासकीय विभाग म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभागातील नाशिक जिल्ह्यातून सुद्धा काही नद्या उगम पावतात, जसं वैतरणा जी कोकणमध्ये पण वाहते. तर पुणे नाशिक प्रशासकीय विभागाच्या बॉर्डरवर असणारा नगर जिल्हा याच्या बॉर्डरवरून भीमा नदीसुद्धा वाहते. म्हणजेच नर्मदा, तापी, गोदावरी आणि भीमा अशा चारही नद्या, वैतरणा अशा प्रमुख नद्या असलेला हा प्रशासकीय विभाग आहे. तापीपूर्णा खोरं किंवा तापीपूर्णा खोऱ्यामध्ये असलेले गिरना, अनेर, पांझरा ह्या महत्त्वपूर्ण नद्यासुद्धा याच प्रशासकीय विभागात आहे. उत्तरेकडे सातपुरा पर्वत तर पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतरांग. चांदूर टेकड्या ह्या नाशिकमधील असून सातमाळा, अजिंठा ही डोंगररांग त्या चांदूर टेकड्यातून वेगळे होते. म्हणजे अशा बऱ्याच वेगवेगळ्या भौगोलिक, प्राकृतिक, प्रशासकीय अशा कितीतरी महत्त्वपूर्ण गोष्टींनी भरलेला नाशिक प्रशासकीय विभाग. ह्याच्यातील अभयारण्य आता आपण बघणार आहे. ज्याप्रमाणे आता मी माहिती सांगतो याचप्रमाणे जर तुम्हाला जिओग्राफी लागत असेल तर काही दिवसातच म्हणजे 25-26 तारखेला माझी एक बॅच लॉन्च होते अनअकॅडमीवर, तुम्ही माझ्यासोबत तिथेसुद्धा अभ्यास करू शकता. नाशिक प्रशासकीय विभागात जाऊया अगदी डिटेलमध्ये बघू. ओके एक एक अभयारण्याचं नाव देतो, तुम्ही टाकायचं आहे. यस नाशिक प्रशासकीय विभागात यावल नावाचं अभयारण्य आहे. जिल्हा सांगा कोणता आहे. यावल जिल्हा, यावल अभयारण्य जिल्हा कोणता? जितेंद्र जी व्हेरी गुड, आतिश जी व्हेरी गुड. यावल जळगाव, नंतर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेलं अनेर धरण, ते मी सांगून दिलं कारण जर याच्यामध्ये धुळे असलं तर धुळे, नाही तर नंदुरबार असलं तर नंदुरबार, ज्याप्रमाणे असलं त्याप्रमाणे तुम्ही टिक करायची आहे. येता बरोबर लेक्चरला लाईक करायचं आहे मंडळी, म्हणजे याच लेवलचं दर्जेदार माझं जेव्हाही लेक्चर मी लाईव्ह येतो तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. माझा एक टेलिग्राम ग्रुप आहे सचिन वारोडकर अनअकॅडमी, त्या टेलिग्राम ग्रुपला पण तुम्ही जॉईन व्हा.
कारण उद्या 2 ते 3 बुद्धिमत्ताचे लेक्चर तिथं आपण घेतोय. पुढचं एक अभयारण्य आहे नांदूर मधमेश्वर, जागतिक पाणथळ. यामध्ये महाराष्ट्रातील पहिलं पाणथळ जे होतं ते म्हणजे नांदूर मधमेश्वर, दुसरं लोणार बुलढाणा जिल्ह्यातील. तर नांदूर मधमेश्वर हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? यस यस सूरज जी, परफेक्ट आहे. नांदूर मधमेश्वर नाशिक, आणि जर तालुका विचारायचा झाला तर निफाड. ओके, पुढे आहे देऊळगाव नगर, कळसुबाई हरिश्चंद्रगड नगर आणि रेहकुरी. म्हणजे इथंसुद्धा जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी अभयारण्य आहे. यातल्या नगर जिल्ह्यात 3 देऊळगाव, रेहकुरी, कळसुबाई आणि हरिश्चंद्र असे 3 नगर एकट्या जिल्ह्यामध्ये, नांदूर मधमेश्वर नाशिक, मग सुरगणा किंवा त्र्यंबकेश्वर या एरियातही फॉरेस्ट आहेत, परंतु ते संरक्षित क्षेत्र आहे. ओके यस, जाऊ मग. असे एकूण 6 अभयारण्य महाराष्ट्रातील 50 पैकी. पुढे आहे महाराष्ट्रातील अभयारण्य आणि प्रशासकीय विभागानुसार पुढचा विभाग घेऊया आपण, औरंगाबाद. महाराष्ट्रातला आकारमानाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग, दॅट इज औरंगाबाद. 64,000 स्क्वेअर किलोमीटर, 8 जिल्हे, म्हणजे 8 चा वर्ग 64 असं म्हणून लक्षात राहिलं आहे, काही मोठी जादू नाही आहे. 8 जिल्हे, 64,000 स्क्वेअर किलोमीटर ज्याचं क्षेत्र आहे असा औरंगाबाद प्रशासकीय विभाग. आणि ह्या औरंगाबाद प्रशासकीय विभागात औरंगाबादमधून वेगळं झालेला जालना, परभणीतून वेगळं झालेला हिंगोली, लातूरमधून वेगळं उस्मानाबादमधून वेगळं झालेलं लातूर, कधी विभाजन न झालेला बीड आणि नांदेड, असे 8 जिल्हे आहे. ओके, सो ह्या 8 जिल्ह्यांमध्ये बघूया आता कोणकोणत्या ठिकाणी अभयारण्य आहेत. एक एक नाव देतो, तुम्ही त्यानुसार पटापट सांगायचं आहे. किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गांगुर्डेजी, यावल अभयारण्याचाच भाग आहे पाल, जळगावमध्ये. ओके, तिकडे टिपेश्वर या बाजूला जे आहे ते किनवट, म्हणजे दोघंही नांदेड. यस, टिपेश्वर यवतमाळ, किनवट नांदेड, दोघांच्या मध्ये नदी जाते ती पैनगंगा. वा वा वा, परफेक्ट जी. लाईक बाकी आहे. गौताळा औट्रम घाट अभयारण्य जिल्हा कोणता? गौताळा औट्रम घाट अभयारण्य जिल्हा कोणता? यस, जळगाव आणि औरंगाबाद या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे, त्याच्या बॉर्डरवर असणारं हे अभयारण्य आहे अजिंठा पर्वतरांगेमध्ये, दॅट इज औरंगाबाद जिल्हा. या पुढे एक अभयारण्य आहे जायकवाडी, नगर आणि औरंगाबाद याच्या बॉर्डरवर गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीमुळे नगर आणि औरंगाबाद जिल्ह्याची सीमारेषा होते. त्याच बॉर्डरवर पैठण या ठिकाणी जायकवाडी प्रकल्प आहे. जायकवाडी प्रकल्पाचं जे पाणी थांबलं आहे त्या बॅकवॉटरमध्ये एक अभयारण्य आहे, त्याचं नाव आहे जायकवाडी. धीरज भाऊ, सकाळी 9, दुपारी 4 आणि रात्री 8 असं ॲपमध्ये क्लास होतात आपले. यस, धीरज भाऊ खरात, धुराजी खरात. नंतर एक अभयारण्य आहे नायगाव मयूर. नायगाव मयूरचं कोणी गाव मला सांगता का? यस, बीड जिल्हा. मयूर वरून लक्षात आलं असेल की मोरांसाठी हे प्रसिद्ध आहे. म्हणजे हे कशासाठी प्रसिद्ध आहे याच्यापेक्षा याच्यावर जोड्या लावा हा प्रश्न येतो. ओके, जाऊया पुढे. येडशी रामलिंग घाट नंतरचं अभयारण्य आहे येडशी रामलिंग घाट. तुम्हाला सांगायचं आहे येडशी रामलिंग घाट अभयारण्य जिल्हा कोणता? परफेक्ट आहे, उस्मानाबाद है ना. या व्यतिरिक्त एकूण 5च अभयारण्य 8 जिल्ह्यांमध्ये आहे. लातूर हा महाराष्ट्रातील एकमेव असा जिल्हा आहे ज्या ठिकाणी सर्वात कमी वनांची संख्या आहे. बरोबर आहे का?
जर कोणी चालू लेक्चरमध्ये नोट्स लिहित असतील तर त्यांच्यासाठी लातूर हा एकमेव असा जिल्हा आहे जिथं वनांची संख्या सगळ्यात कमी आहे. ओके, तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनांची संख्या आहे. यस, ठीक आहे. मग औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण 8 जिल्ह्यात किती अभयारण्य आहे? 5. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचं आहे ते घेऊ शकता. यस, परफेक्ट. जाऊ पुढे. आता काय राहिले, दोनच प्रशासकीय विभाग राहिले, महाराष्ट्रातील अभयारण्य आणि 10 मिनिटाचं लेक्चर बाकी आहे. यस, हिंगोलीचा काय संबंध आहे? ओम सिरनाथ, हिंगोलीत कुठं अभयारण्य आहे? यस, प्रशासकीय विभागानुसार कोकण प्रशासकीय विभाग. आणि कोकण प्रशासकीय विभाग म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाही का, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 7 जिल्ह्यांमिळून कोकण. यस, मग ह्या 7 जिल्ह्यांमिळून एकूण अभयारण्य. यस, बघूया. मग आता कोकण प्रशासकीय विभागात पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ओके जी, चला पटापट सांगा मग मला. जालन्याला पण नाही ना अभयारण्य. अर्नाळा अभयारण्य जिल्हा कोणता? विनोद जी, थँक यू. अमित सॉन्ग कंपनी, अर्नाळा, पालघर, कर्नाळा म्हटलं तर रायगड येतं, काळजी नका करू. अन्नरनाळा म्हटलं तर अकोला येतं. चपराळा, गवताळा, ते लाळावाले खूप अभयारण्य आहे, तेच तर करायचे आहेत या लेक्चरच्या शेवटी, तीच तर खासियत आहे. अर्नाळ्यानंतर येतं तुंगारेश्वर. तुंगारेश्वर नावाच्या टेकड्या ह्या पालघर जिल्ह्यात आहे आणि त्या टेकड्यांच्या अवतीभोवतीच तुंगारेश्वर अभयारण्य आहे, म्हणजे जिल्हा. यस, पालघर. म्हणजे खूप लोकांना हे कन्फ्यूज होतं मंडळी, अर्नाळा, नरनाळा, कर्नाळा, गवताळा, चपराळा, बरोबर आहे का? हे 5 विकेटच घेऊन जातात. त्यातले अर्नाळा, नरनाळा आणि कर्नाळा हे तर नेतातच नेतात विकेट, आणि आयोग म्हणून हे 3 मुद्दाम विचारतं आणि विचारतंच. ओके, यस, आता तुमचा मार्क जाणार नाही. नंतर आहे तानसा. तानसा अभयारण्य जिल्हा ठाणे. ओके, आय होप सब बढिया चल रहा है. क्या बात है, क्या बात है. मी 2 मिनिट फक्त साईडला थांबतो, तुम्ही पटापट नाव द्या. तानसानंतर एक अभयारण्य येतं कर्नाळा. नलिंदेजी, आपण तो विचार नाही करायचा, आपण शिकवत राहायचं फक्त. जितके लोक हजर आहेत एकदा लाईक करून द्या मंडळी. कर्नाळा, रायगड, फणसाड नावाचं एक अभयारण्य आहे. फणसाड जिल्हा कोणता? यस, फणसाड सुद्धा रायगड. आणि नंतर येतं सुधागड. फणसाड, कर्नाळा आणि सुधागड. यस, रायगड. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 अभयारण्य आहे. वा वा वा, क्या बात, मौज कर दी. ओ शेट, तुम्ही माणूस हायली ग्रेट. तुम्ही नांदच केला थेट, 40 मिनिटात पूर्ण अभयारण्य करून टाकले. ओ शेट, व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्यान सोबत फ्रीमध्ये. महाराष्ट्रातील एकमेव सागरी उद्यान मालवण कोणत्या जिल्ह्यात आहे? यस शुभम, मालवणचं कालवण, सिंधुदुर्ग. क्या बात है जी, क्या बात है. मग अर्नाळा, कर्नाळामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही मंडळी.
येता बरोबर लाईक ही आपलं परम कर्तव्य असलं पाहिजे. थँक्यू. उद्या याच्यापेक्षाही भारी लेक्चर आहे, काळजी करू नका. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग गानुसार पुणे प्रशासकीय विभाग शेवटचा. यस, घेऊ. माझे पाय दुखत आहेत म्हणून मी खाली बसलो आहे, त्याबद्दल क्षमस्व. परंतु तुमच्यापैकी खूप लोकांना माहिती आहे की मला लिगामेंटची इंजुरी असल्याच्याने मला जास्त वेळ उभं राहायला डॉक्टरांनी नाही सांगितलं आहे. तुमची एक्झाम पण आलेली आहे म्हणून मी धा लेक्चर घेतो तुमचे खूप सारे. यस, जाऊया मग. पुणे प्रशासकीय विभाग, पुणे पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे मिळून बनलेला पुणे प्रशासकीय विभाग. यस, बघा. पुणे भीमाशंकर हे अभयारण्य जिल्हा कोणता? अजय जी, थँक्यू जी. भीमाशंकर, भीमा नदीचा उगम, अभयारण्याचं नाव भीमाशंकर, जिल्हा. वा वा वा. क्या बात है. थैंक यू प्रथमेश. सुपर से भी ऊपर. थैंक यू जी. तामणी अभयारण्य जिल्हा कोणता? तामणी अभयारण्य तो सुद्धा पुणेच. वा वा वा. थैंक यू जी, थैंक यू. पुढे अजून एक अभयारण्य आहे बघा, माळढोक. पुणे सोलापूर बॉर्डर, पुणे नगर बॉर्डर. वा वा. पुढे अजून एक अभयारण्य आहे मयुरेश्वर सुपे. माळढोक हे भीमा नदीच्या बॅकवॉटर उजनी प्रकल्पाच्या आसपासचा असलेला मयुरेश्वर सुपे पुणे. नंतर इथं माझ्या डोक्याजवळ आहे नानज अभयारण्य. नानज अभयारण्य सोलापूर. क्या बात है जी, क्या बात है. नंतर मायनी अभयारण्य. किती लोकांनी मायनी अभयारण्य पहिल्यांदा ऐकलंय? मायनी अभयारण्य पटकन सांगा. यस, कोल्हा सातारा. नंतर आहे सागरेश्वर अभयारण्य, जिल्हा कोणता? या ठिकाणी सागरेश्वर अभयारण्य आहे, जिल्हा सांगली. क्या बात. नंतर राधानगरी अभयारण्य, त्यालाच दाजीपूर अभयारण्य पण जवळ आहे. राधानगरी कोल्हापूर. एक येतो कोयना परिसर अभयारण्य, तो सुद्धा सातारामध्ये येतो. कोयना उद्यान अभयारण्य सातारा. क्या बात है. मग मंडळी, तामणी, कोयना उद्यान, मायनी, नानज, मयुरेश्वर सुपे हे जनरली खूप कमी विद्यार्थी ऐकतात. सागरेश्वर सुद्धा खूप कमी विद्यार्थी ऐकतात. मग या प्रकारे महाराष्ट्रातले अभयारण्य होते. आपण महाराष्ट्रातील अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान असे सर्व खूप छान प्रकारे केले, ज्याच्यात प्रशासकीय विभागानुसार आपण सगळ्यांना हात लावले. आशा करतो की ही शिकवण्याची पद्धत, ही शिकवण्याची तऱ्हा सर्वांना खूप आवडली असेल, है ना. तो निश्चितच तुम्हाला ह्या प्रकारे जे मी शिकवलं तर ते एक्झामला कामात पडेल. उद्याचं लेक्चर याच्यापेक्षा खूप काहीतरी नवीन माहिती घेऊन तुमच्यासोबत येऊ. सोबतच अनअकॅडमी MPSC CSAT असं एक माझं चॅनल आहे, तिथं मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता शिकवतो. 24 तारीख म्हणजे परवा येणारी तुमची आरोग्य सेवकची भरती, नंतर 28-29 तारखेला नागपूरला पण बऱ्याच लोकांचा पोलीस प्रशासनातील पेपर, व महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भरतींसाठी अंकगणित बुद्धिमत्ता भूगोल GK साठी मला
या दोन्हीही यूट्यूब चॅनल किंवा अनअकॅडमी ॲपवर निश्चितच फॉलो करा. सर्व भूगोल घेतो पटलेजी अनअकॅडमी ॲपमध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करा. येत्या 25 ते 26 तारीख म्हणजे मंगळवार किंवा बुधवारला आपली एक नवीन बॅच जिओग्राफीची लॉन्च होते. याच्यात जगाची निर्मिती, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, उत्तरायण, दक्षिणायन, पृथ्वीचा पूर्ण बाह्यभाग, अंतर्भाग, वातावरण, जलावरण सगळं काही बघायचं आहे. याच्यासोबत जग, भारत आणि महाराष्ट्र. येत्या 2 तारखेला राज्यसेवा आणि येणाऱ्या संयुक्तला लक्षात ठेवूनच ही बॅच मी प्लॅन करतो आहे. तर आशा करतो की ही तुम्हाला निश्चितच प्रेरणादायी असेल. माझ्या यस सर प्लसला तलत घ्या. यस प्लसला तलाव घ्या. बरं बरं, प्लीज तलाव घेऊ इरफानजी, नक्कीच तलाव घेऊ. यस, तर आशा करतो की SWLIU कोड वापरून जास्तीत जास्त विद्यार्थी ॲडमिशन घ्या, घर बसल्या शिका. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. काळजी घ्या स्वतःची, समाजाची. जय हिंद, जय